नमस्कार, मी शगुफ्ता शेख, स्वागत करते तुमचं पोलिसनामामध्ये। ही स्टोरी आहे पंजाबची एक मिठाई जिला इंग्रजांनी पहिल्या महायुद्धाच्या वेळी खास ऑर्डर देऊन मागवलं होतं। थंडी म्हटलं की आठवतं गरम गरम जेवणाचं ताट, झनकेदार मिसळ, तांबडा पांढरा रस्सा, गरमागरम वडापाव आणि त्याचबरोबर चहा, ह्या गोष्टी म्हणजे आपलं थंडीतलं सुख। आणि या सगळ्यात एक विशेष म्हणजे गाजराचा हलवा। हे झालं आपल्या महाराष्ट्राचं। थंडीत बंगालमध्ये गुळाची खीर बनवली जाते, मध्य प्रदेशमध्ये गजक नावाचा पदार्थ, आणि जर खवय्या असणाऱ्या पंजाबबद्दल बोलायचं म्हटलं तर मक्के की रोटी और सरसों का साग। एवढंच नाही तर पीठ, साजूक तूप, गुळ आणि सुकामेवा घालून एक खास लाडू बनवला जातो ज्याला पिन्नी असं म्हणतात। जर तुमचा कोणी खास दोस्त या पाच नद्यांचा प्रदेश म्हणजे पंजाबमधून असेल तर तुम्ही हा पदार्थ थंडीमध्ये नक्की खाल्ला असेल। या पिन्नीचा आणि पहिल्या विश्वयुद्धातील आपल्या भारतीय सैनिकांचा एक खास किस्सा आहे। तर काय आहे तो हे आता आपण जाणून घेऊयात। पहिल्या महायुद्धात तब्बल 1 कोटी भारतीय सैनिकांनी इंग्रजांच्या बाजूने लढाई लढली होती। फ्रान्स, बेल्जियम यांसारख्या देशांमध्ये शत्रूंशी युद्ध केलं होतं। तरी देखील पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडणाऱ्या भारतीय सैनिकांना इतिहासात ती मानाची जागा मिळाली नाही ज्यावर त्यांचा पूर्ण हक्क होता। खूप कमी वयाच्या मुलांना युद्ध लढण्यासाठी परदेशी पाठवण्यात आलं। पहिल्या महायुद्धाच्या वेळी भारतीय सैनिकांसाठी लंडनमध्ये घरासारखी व्यवस्था करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। सैनिकांसाठी संगीत, शीख सैनिकांसाठी धार्मिक गोष्टी याची व्यवस्था करण्यात आली होती। भारतीय सैनिक परदेशात युद्ध लढत होते आणि त्यामुळे त्यांना कायमच आपल्या मायदेशाची आठवण येत असायची। लंडनच्या शीख समुदायाने ब्रिटिश सरकारला पत्र लिहिले आणि इंग्रजी मिठाईच्या ऐवजी भारतीय मिठाई पिन्नीची मागणी केली। भारतीय सैनिकांच्या देखरेखीसाठी लंडनच्या कमिटीने सैनिकांचा उत्साह वाढवण्यासाठी पिन्नी ही मिठाई देण्याचा निर्णय घेतला। परंतु लंडनच्या कमिटीने भारतावरून पिन्नी मागवली पण ब्रिटिश सरकारला ती खर्चिक पडू लागली, त्यामुळे पुढे जाऊन ही पद्धत बंद करावी लागली। पुढे कमिटीने खीर बनवायला सांगितलं परंतु भारतीय बनवतात तशी चव त्या खिरीला आली नाही, त्यामुळे पुढे ही देखील पद्धत बंद करण्यात आली आणि भारतीय सैनिकांना इंग्रजी मिठाईवरच समाधान मानावं लागलं। तुम्हाला हा परदेशातील भारतीय पदार्थाचा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पाहत रहा पोलिसनामा।